पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. अखंड इतिहास लाभलेल्या या शिवराज्यात सध्या वेगवान काळाचा बदल दिसून येतो. आणि या बदलत्या काळात आपली संस्कृती नाहीशी होते की काय असं वाटू लागतं. कले आणि विद्येच्या माहेरघरात नशिबाने आजपर्यंत अजरामर राहणारी गोष्ट म्हणजे आपला मर्दानी खेळ. पण ही 3000 वर्षांपूर्वीची शेतकरी युद्धकला अजून पारंपरागत चालत असेल का? ती याला सुद्धा कलियुगाची चिंधी बसली असेल. सत्य जाणून घेण्याच्या आशेने शोध सुरू झाला आणि मला सापडला मर्दानी मावळा. मर्दानी खेळ आणि सिलंबम हे एकाच आईची लेकर आहेत. थोडक्यात शिवकालीन युद्धकला हेच आपण मराठी भाषेमध्ये मर्दानी खेळ या नावाने प्रचलित केलं. आणि मर्दानी खेळ म्हणून हा व्यवस्थित डेव्हलप होत नव्हता गेम, पण काही कारणास्तव तो साऊथ इंडियामध्ये जे काही कलरीपत्तू वगैरे खेळणारे लोक आहेत या लोकांनी तो गेम त्यांच्याकडे घेतला, आपलाच गेम चांगल्या प्रकारे डेव्हलप केला आणि त्याला सिलंबम या एका स्पेसिफिक नावाने तयारी करून ती आज भारतामध्ये कार्यरत ठेवली. आता त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं की सिलम म्हणजे डोंगराळ भाग, बम म्हणजे बांबू किंवा वेताची काठी. मग डोंगराळ भागामध्ये किंवा अशा प्रदेशामध्ये खेळला जाणारा काठीनं किंवा बांबूनं खेळला जाणारा गेम म्हणजे सिलंबम, असा एक सरळ अर्थ आहे त्याचा साऊथ इंडियातल्या भाषेप्रमाणे. आणि तो इथं कार्यरत करण्याचं कारण असं की आपण आपल्या गेमला तेवढं डेव्हलप होऊ दिलं नाही आणि मग त्या लोकांनी त्यातलं चांगलं ते घेतलं आणि त्याला अजून काहीतरी त्यामध्ये ॲड करून ते आज जगासमोर प्रदर्शन करतायत आणि त्यातून चांगल्यापैकी आर्थिक असेल किंवा व्यावहारिक फायदा करून घेत आहेत. मर्दानी खेळ जेव्हा मी छोटा होतो, पहिलीत होतो, तेव्हा मी सुरू केलता. साधारण 4 ते 5 वर्ष झाली मी या गेममध्ये आहे. नावाने माहिती होता, त्यानंतर शिवकालीन खेळ म्हणून हा गेम मला माहिती होता. शनिवार पेठेत राहत असताना शनिवारवाड्याचा इतिहास सांगायचा आणि शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं. या व्यतिरिक्त या खेळामध्ये आम्हाला पूर्वी काहीच माहीत नव्हतं, फक्त माहीत होतं की काहीतरी असतंय. पण कधी असा इंटरेस्ट म्हणून कधी बघितलं नव्हतं त्या गेमकडे, कधी केलं नव्हतं ते मी. माझं पूर्ण नाव कुंडलिक मारुतराव कचाले, 2012 पुण्यामध्ये आहे, साधारण 6 वर्ष झाले पुण्यामध्ये. लहानपणी घरची कंडिशन हालाकीची होती. पुण्यात खरा यासाठी आलो होतो मी, माझं BSc अग्री झाल्यानंतर की एक स्पर्धा परीक्षा करून अधिकारी व्हायचं. अभ्यासिका लावली, क्लासेस लावले, पण माझ्यातला जो खेळाडू होता तो मला म्हणजे फक्त अभ्यास आणि क्लासेस एवढ्यापुरतं मला मर्यादित राहू देत नव्हतं. म्हणजे मी अस्वस्थ होतो, आमच्या रक्तातच मर्दानी खेळ होता. त्याला सिलंबमची जोड भेटली. दोन्हीमध्ये असा जास्त काही फरक नाही आहे, थोडासा टेक्निकमध्ये फरक आहे आणि काही 1-2 वेपन्समध्ये फरक आहे. मर्दानीमध्ये दानपट्टा चालवतात, सिलंबममध्ये सुरुल चालवतात. दानपट्ट्याला सिंगल ब्लेड ग्रीप असते, सुरुलला ग्रीप अँड 3 ब्लेड असतात. हा एक फरक. आणि त्यानंतर सिलंबममध्ये जसं की पायाखालून लिंबू मारणे किंवा डोक्यावर नारळ फोडणे काठीच्या साह्याने किंवा फायर शो करणे ह्या गोष्टी करत नाहीत सिलंबममध्ये. मर्दानीमध्ये हे सर्व चालतं, म्हणजे गळ्यावरती काकडी ठेवून दानपट्ट्यानं मारणे, पायाखालून दानपट्ट्याने लिंबू मारणे, त्यानंतर चक्र फिरवणे ह्या गोष्टी मर्दानीमध्ये चालतात, सिलंबममध्ये नाहीत चालत. चारुदत्त आफळे जे कीर्तनकार आहेत, राष्ट्रीय कीर्तनकार, तर त्यांची कीर्तनं त्या काळात माझ्या मनावर जास्त पगडा झाला होता की थोडंसं धार्मिक विषयांवर आणि धर्माबरोबरच धर्मासाठी झगडलेले लोक आहेत त्या लोकांचे जास्तीत जास्त विषय आपल्याला ऐकायला मिळाले. मुंबईला माझा मित्र होता, जो स्टिक फिरवायचा, ते खूप मला म्हणजे हे वाटलं, ॲट्रॅक्टिव्ह वाटलं की कशी स्टिक फिरते, अशी दिसत नाही फिरताना, त्यामुळे मला ते आवडलं. तिकडे मी ठरवलं की आपण कधीतरी शिकावं. मग सावरकर असतील, टिळक असतील, त्यातून मी सावरकरांची काही पुस्तकं वाचली, त्यात विशेष माझी जन्मठेप, त्यामुळे थोडंसं मग या खेळाविषयी प्रेम वाटलं. आणि त्यामध्ये शिवाजी महाराजांचं एक बाजीप्रभू देशपांड्यांचं कीर्तन मी ऐकलं होतं. त्या कीर्तनात बाजीप्रभूंनी चालवलेला दाणपट्टा हा एक माझ्यासाठी विशेष महत्त्वाचा टॉपिक झाला होता. आणि त्यावर मग मी विचार केला की तो ब्राह्मण जर लढू शकतो तर आपण का नाही, एक व्यक्ती लढतो तर आपण का लढू शकत नाही, ट्राय तरी करू. मला काही शाळांमधून इन्क्वायरी जायला लागल्या. जसं की सगळ्यात पहिली इन्क्वायरी आली मला न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडमधून. बुरशे सर त्यावेळेस त्या ठिकाणी प्रिन्सिपल होते.
ते मला म्हणाले की तुम्ही एकदा आमच्याकडं तुमचा खेळ सादर करा, म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन दाखवा की नेमकं गेम काय, शाळेमध्ये आला आहे गेम. मग मी त्या ठिकाणी त्यांना प्रात्यक्षिक करून दाखवलं पूर्ण शाळेच्या समोर. एक इव्हेंट करायचा, माहिती सांगायची, परत इव्हेंट करायचा, माहिती सांगायची, असं करत करत मी सर्व इव्हेंट त्या ठिकाणी सादर केले. बेस माझा कोल्हापूरचे संतोष सुतार सर होते, त्यांनी इथे पुण्यामध्ये एक महिना एक शिबिर ठेवलेलं, तिकडे मी गेलो. त्यानंतर मग मला एक बेसिक इंट्रोडक्शन झालं की तलवार ढाल म्हणजे हे सगळ्या ह्याच्यात इन्क्लुडेड असतं, सिंगल स्टिक डबल स्टिक. आमच्या शाळेचं खूप मोठं ग्राउंड आहे, सगळ्या मुलांना आमच्या इथं ग्राउंडला बोलवलं, तिथं बसवलं आणि ह्यांचा डेमो चालू होता. त्यावेळेस ते जे करत होते तलवार फिरवणं, काट्या फिरवणं, त्यानंतर आपली जी स्टिक फाईट असते ते स्टिक फाईट वगैरे बघून जरा आम्हाला कॉमेडी वाटलं. मीसुद्धा मला स्वतःला कॉमेडी वाटलं, ते मी स्वतः हसत होतो, अरे हे काय करतं आहे. जेव्हा मी पुण्यात आलो, जेव्हा मी इकडे अभ्यासिकेत जॉईन झालो, त्या अभ्यासिकी गुप्ते प्रशाळा, तिकडं कसं सर ते पूर्ण क्लास घ्यायचे, सॉड, दानपट्टा, स्टिक, भाला वगैरे. तलवार बघितली इथं, मला सॉड आवडली खूप आणि एकदा मी फिरवली तिथं, सरांना पण गेम आवडला आणि मग मला पण जरा भारी वाटलं. ते साधारण 2 वर्ष माझी शोधण्यात गेली की हे गेम शिकवणारं कोणी आहे का, कोणी असं विशेष मिळत नव्हतं. मर्दानी खेळ करायचे पण प्रोफेशनल गेम कोणाकडं नव्हता, तर मला ते शिकायचं होतं ऑलरेडी. आणि मग मर्दानी खेळ माहीत होतं मला की असं असतं की महाराजांच्या काळात तेव्हा बाजी प्रभू देशपांडे वगैरे दांडपट्ट चालवायचे किंवा ते काठी खेळायचे, कुस्ती खेळायचे. रात्री निघालेलो असताना शाळेच्या एका पिलरवर त्यांचं पॉम्प्लेट चिटकवलेलं होतं, त्यातून नंबर मिळाला आणि त्या नंबरवर मी सरांना फोन केला, कुंडली कचाले सरांना. सरांना म्हणलं सर मलासुद्धा गेम जॉईन करायचा, हा मलासुद्धा इंटरेस्ट आहे यामध्ये. सोपं पण होतं आणि मला आवडायचं पण, तर मी सरांकडे क्लास जॉईन केले आणि शिकलो तिकडे. सरांना कळलं की हां ह्याची काही परिस्थिती नाही आहे इतकी की तो करू शकतो. मग सर म्हणले बरं ठीक आहे करतो. त्यावेळेसपासनं ते आत्तापर्यंत सरांनी मला एकसुद्धा महिन्याची फी घेतली नाही का, एकसुद्धा मॅचेसला फी मला मागितली नाही. 4 डिसेंबर 2014 मी ही गेम जॉईन केली आणि त्यानंतर गेम कंटिन्यू ठेवली, ती आजपर्यंत कंटिन्यू आहे. बाळासाहेब दाभेकर आहेत इथले, नारायणपेठेतलेच सामाजिक कार्यकर्ते. तर त्यांच्याकडे मी गेलो आणि त्यांना सांगितलं की मी नॅशनल प्लेअर आहे, त्यावेळेस माझी एकच नॅशनल झालेली होती आणि मी लाठीकाठी, तलवारबाजी, भाला, दानपट्टा हे आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांना शिकू इच्छितो, मला कुठेतरी जागा द्या. मग त्यांनी मला आपली गोपटे शाळा नारायणपेठेतली जी आहे ती सजेस्ट केली. मग हळूहळू संख्या वाढत गेली आणि महिना अखेरीसपर्यंत 45 ॲडमिशन त्या ठिकाणी आले. तिथून पंडितराव आगासे, त्यानंतर वर्ड आर्यन्स, पुणा केम्ब्रिज, एस युनियन, त्यानंतर राणी लक्ष्मीबाई सैनिकी स्कूल, पिरंगूट. मग आता ह्या एवढ्या शाळा करायच्या तर मला एकट्याला पॉसिबल नव्हतं. मग माझ्याकडं काही सिनियर तयार झाले होते मधल्या कालावधीमध्ये, जसं की ओंकार क्षीरसागर असतील, सुशीलकुमार माने असतील, नंतर केशव मंगळुळे तयार झाला, कोमल शिंदे तयार झाली. मग मी काय केलं, यांना एका सेंटरवरची जबाबदारी दिली की बाबा कोमल तू 9वी मुलींची घे, ओंकार सरांनी आहिल्यादेवी घ्यावं, सुशीलकुमार मानेंनी पुणा केम्ब्रिज घ्यावं, असं एका सिनियर प्लेअरला मी एका शाळेवरती पाठवायला सुरुवात केली. आणि हे बरेचसे विद्यार्थी जवळपास म्हणजे 1500 घरामध्ये पूर्ण शाळांची आमची संख्या ट्रेनिंग करायला लागली 2013-14 पासून. इच्छेसे मन संभी व्याय हरिते नाय, अशा अनेक मावळ्यांच्या साथीने मर्दानी खेळ घरोघरी पोचतोय. कोल्हापुरात तर गल्लोगल्ली मर्दानी खेळाचा वारसा चालवला जातोय, पण शहरी भागात हा खेळ सिलंबम म्हणून जास्त लोकप्रिय आहे. मर्दानी खेळाच्या या रूपाला अजून खोलवर जाणून घेण्याची गरज नक्कीच आहे. संभाजीराजांनंतर जे काही सगळं झालं हे कोल्हापूर भागामध्ये झालं. कोल्हापूर भागामध्ये आजही मर्दानी खेळाला खूप मोठं महत्त्व आहे, म्हणजे तिथं सिलंबम माहिती नसेल कोणाला, पण मर्दानी खेळ म्हटलं की गल्लोगल्ली खेळणारी मुलं आहेत. त्यामुळं तिथल्या लोकांकडं या भागातले लोक गेलेले शिकायला किंवा तिथले लोक शिकून इथं काही कामासाठी आलेले जॉबसाठी, ते मग ठरलेल्या फावलेल्या वेळेमध्ये काय करायचं, तर मग हे कार्य त्यांनी सुरू केलं आणि त्यांनी मग इथं तो विस्तार केलेला आहे. असे बरेच लोक आहेत की त्यांनी इथं विस्तार केलेला आहे या गेमचा.
तलवारी ज्या आहेत त्या पंजाबवरनं मागवतो, दानपट्टे कोल्हापूरवरनं, भाले इथं आकुर्डीमध्ये मिळतात पुण्यामध्येच, काठ्या माझा एक मित्र आहे तो गोव्यावरनं पाठवतो वेताच्या काठ्या. म्हणजे आमचं जे साहित्य आहे मर्दानी खेळाचं असं म्हणजे इझिली अवेलेबल साहित्य नाही. म्हणजे असं आपण गेलोत जसं आता स्पोर्ट्सच्या शॉपमध्ये एखादा क्रिकेटचा प्लेअर जातो आणि बॅट घेऊन येतो, फुटबॉलचा प्लेअर जातो बॉल घेऊन येतो, तसं आमचं कुठल्या दुकानामध्ये असं इझिली साहित्य मिळत नाही. आम्हाला चार गोष्टी चार राज्यातून मागवाव्या लागतात त्यावेळेस ते, किंवा चार जिल्ह्यातून मागवायला लागतात त्यावेळेस ते मिळू शकते. आणि सर्व मुलांना मी स्वतः साहित्य प्रोव्हाइड करतो खेळण्यासाठी. तसं म्हटलं तर आर्थिकदृष्ट्या हा काही एवढा महाग म्हणजे तेवढं हे नाही जसं आपल्याला क्रिकेटमध्ये किट लागते, फुटबॉलमध्ये ते जर्सी वगैरे लागते, स्टड लागतात, बॉल लागतो, तेवढं इकडे हे नाही आहे. तुम्ही फक्त सिंगल स्टिक असेल ना तुमच्याकडे, एक स्टिक 6 फुटाची किंवा 5 फुटाची, त्या स्टिकमुळे तुम्ही स्टिक फाईट, स्टिक, दानपट्टा, भाला हे सगळं त्या स्टिकनं तुम्ही करू शकतात. म्हणजे इन्व्हेस्टमेंट फक्त काय आहे स्टिक? इन्व्हॉल्वमेंट एवढी काही नाही आहे. म्हणजे आता तुम्ही फक्त तुम्हाला क्लासची फी पे करावी लागते आणि त्याच्यात पण तुम्हाला स्टिक्स वगैरे सगळं प्रोव्हाइड केलं जातं. काही वेळेस बाहेर जाताना खूप लांब जर मॅच असेल बिहारला वगैरे औरंगाबादला तर काही वेळेस पैसे लागतात. अदरवाईज जर मुंबई वगैरे ठिकाणी असेल तर नाही जास्त, म्हणजे आर्थिक काही ठिकाणी लागतात पैसे पण काही ठिकाणी थोड्याशा पैशात जाऊ शकतो. आणि मॅचेसची एंट्री फी असते ती फक्त तुम्हाला हे करावी लागते. म्हणजे स्टिक्स विकत वगैरे अशा काही घ्यावा नाही लागत. आता जर समज तुम्ही नॅशनलला वगैरे जाणार असाल आणि तुम्हाला वाटत असेल की मला घरी प्रॅक्टिसला वगैरे लागते स्टिक तर तुम्हाला फक्त कदाचित विकत घ्यावा लागतात, नाहीतर त्या पण कधी कधी आपल्याला फॅसिलिटी प्रोव्हाइड केल्या जातात की सर आपल्याला म्हणतात की प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही घरी घेऊन जावा स्टिक, फक्त परत आणून द्या. कोणी साधारण मनुष्य जो चांगला फॅमिलीला किंवा खालच्या पण आहे तो करू शकतो. कठीण म्हटलं तर कठीण आहे हा गेम असं आपण म्हणतो ना की चला आपण स्वॉड फिरून घेऊ, दानपट्टा फिरून घेऊ, पण स्वॉड फिरवणं हे काय म्हणजे एकदम सोपं नाही. स्वॉड ही जड असते, खेळताना लागते, मला पण लागलेलं हाताला पायांना, स्टिक फिरवताना पण डोक्यात लागते, फिरवताना कुठेही लागते, असं इझी नाही आहे पण खूप चांगलं पण आहे. म्हणजे एकदम तुम्हाला उत्साह येतो खेळताना आणि त्यामुळे मस्त आहे, गेम भारी आहे. सिलंबममध्ये जे इव्हेंट आहेत सिंगल स्टिक, डबल स्टिक, शॉट, तर हे जे आर्टिस्टिक इव्हेंट आहे ते सिंगल लाठी, डबल लाठी, भाला, तलवार आणि सुरूल, तर ह्याच्यामध्ये स्पीड, पॉवर, जम्प, ॲक्शन, स्किल, व्हरायटी ह्याला गुण असतात. तर जो खेळाडू स्पीडमध्ये खेळतो आहे, पॉवर, सिलेबसला पण महत्त्व आहे, पोर्शन ठरवलेलं आहे त्या स्टेपिंग केल्या पाहिजे, तर हे सगळ्यांना 100 गुण असतात, म्हणजे 20-20 गुण असतात प्रत्येक याला. तर ज्या खेळाडूला सगळ्यात जास्त गुण मिळतील त्याला सुवर्णपदक मिळतं, त्याच्या खालचा रौप्य, त्याच्या खालचा कास, असं त्या आर्टिस्टिकची सिस्टीम आहे. फाईटमध्ये अपोनंट असतात, एक रेड कॉर्नर आणि एक ब्ल्यू कॉर्नर, दोघांना हेडगार्ड चेसगार्ड असतं, काठीला पुढे पंच लावलेला असतो म्हणजे मार लागू नये म्हणून, आणि पॉईंट्स असतात म्हणजे शोल्डरवर पॉईंट, चेस्टवर पॉईंट, थाईजवर पॉईंट, लेगवर पॉईंट. फक्त फेसवर मारायला अलाऊड नाही आहे आणि डोक्यात मारायला अलाऊड नाही आहे, कोपऱ्यापासून हातापर्यंत मारायला अलाऊड नाही आहे, तो स्टिक फाईटचा इव्हेंट हे असे त्याच्यातले कॉम्पिटिशनचे नियम. आता असोसिएशनचं कसं आहे, आता स्टेटला एक बॉडी असते, जिल्ह्याला एक बॉडी असते आणि नॅशनलला एक बॉडी असते. तर स्टेटला एक येवले सर म्हणून आहे, किशोर येवले, ते सांभाळतात पूर्ण महाराष्ट्राचं आणि पुणे जिल्ह्याचं आमचे कचाले सर. म्हणजे अगोदर पुणे शहराच्या स्पर्धा होतात इंटरस्कूल, मग इथून जो एक संघ तयार होतो आणि मग झोन होतो, त्यावेळेस झोनमध्ये पुणा पिंपरी चिंचवड, पुणा ग्रामीण, अहमदनगर, सोलापूर ह्या टीम एकत्र येतात आणि त्यांच्यातून एक टीम स्टेटला जाते सॅलेच्या स्पर्धेला. पैसा कोणी पुरवत नाही खाली, म्हणजे स्टेटवरनं खाली पैसा आला जिल्ह्यांना, पैसा कोणी पुरवत नाही, यांनाच मुलांच्या खर्चाने किंवा मग जिल्ह्याच्या खर्चानेच त्यांना मॅचेस कंडक्ट करावं लागतात. मी आर्चरी खेळतो, त्यानंतर मी ॲक्टिंग करतो, मी एक क्राईम पेट्रोलचा एपिसोड केला आहे, FTIकडून 15 शॉर्ट फिल्म्स केल्यात,
आणि आता मी एक फिल्म केली आहे. त्यानंतर मी डान्स पण करतो. मी दुबईमध्ये इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहे डान्समध्ये, आणि थायलंडमध्ये पण गोल्ड मेडलिस्ट आहे. आणि मी सिलंबम खेळतो, त्याच्यात मी दुसरीत इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट होतो. आई बाबा नैकुलते एक आहे आणि आर्थिकता एवढी चांगली नाही आहे माझी, त्यामुळे प्रश्न तो हा उद्भवतो की पैसा नेमका कुठे द्यायचा, शिक्षणासाठी द्यायचा की स्पोर्ट्ससाठी खर्च करायचा. फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे चांगलं आहे आमचं, त्यामुळे फायनान्शियली वगैरे असे स्पॉन्सर्स नाही लागले. परिस्थितीबद्दल सांगा म्हणजे लहानपणापासून खूप कठीणच परिस्थिती राहिलेली. आम्हाला कधी वयापुस्तक पण अशा टायमिंगवर भेटले नाही, कारण की परिस्थितीच नव्हती तशी. परिस्थिती असती तर 100% भेटल्याच असत्या आम्हाला. आणि तसं म्हणायला गेलं तर आम्ही पण जास्त लक्ष नाही दिलं, कारण की त्या गोष्टीत तर काही इंटरेस्टच नव्हता आम्हाला. आदित्य केंद्रे म्हणून प्लेअर आपल्या इथे, तर त्या प्लेअरला तोड नाही महाराष्ट्रामध्ये, पण तो काही आर्थिकदृष्ट्या तो काही मागे पडलेला आहे. तर असे भरपूर प्लेअर आहे, त्यांच्या भरपूर सारी कला आहे, पण ती काही आर्थिकदृष्ट्या मागे गेलेली आहे. महाराष्ट्रामध्ये मर्दानी खेळ म्हणतात, तमिळनाडूमध्ये सिलंबम म्हणतात, केरळामध्ये कलरीपयट्टू म्हणतात, पंजाबमध्ये गतका म्हणतात, हरियाणामध्ये छडीपट्टा म्हणतात. हे जे टोटली आहे हे इंडियन ट्रॅडिशनल मार्शल आर्टच्या ब्रँचेस आहेत. अशा आवाढव्य पसरलेल्या कलेला राजकारणाचं मिश्रण नसलं तर मोठा प्रश्नच उद्भवेल. चकाकते ते सगळे सोने नव्हे, म्हणजे मग सिलंबम तर नक्कीच. मी जेव्हा नॅशनलला गेलो, माझं दुर्दैव म्हणूया किंवा बाकीच्यांचं सुदैव म्हणूया की माझ्याबरोबर बिहारचा एक मुलगा होता, त्याचं नाव आठवत नाही, तर त्या मुलाबरोबर माझी फायनल लागणार हे फिक्स होतं. जिथे आपण मॅचेस भरवतो त्यांची पॉवर असते असं म्हणण्यात आलेलं आहे आणि मला तो अनुभव पण येतो. माझ्या 3 मॅचेस मी एक हातीच मारल्या होत्या आणि सेमीफायनलला माझी मॅच तामिळनाडूच्या मुलाबरोबर लागली. तर तो तामिळनाडूचा मुलगा अतिशय चांगला फायटर होता. फाईट सुरू झाल्यानंतर साधारण आमची फक्त 40 सेकंदाची फाईट झाली. त्या 40 सेकंदाच्या फाईटमध्ये मी 4 गुणांसह लीडला होतो. त्याचा एकही पॉईंट नव्हता, पण त्याच्या एकही पॉईंट नसताना तिथं बिहारची एक लेडीज कोच बसली होती, ती तिथं जज होती आणि तिला माहिती होतं की हा फायनलला जर गेला मुलगा तर माझा प्लेअर बाहेर पडणार. त्यामुळे मग तिनं तिथं योग्य तो प्रकार केला आणि तिथं सेमीफायनललाच मला तिनं बाहेर काढलं. आपली पुढं म्हणजे मुलं कशी पार्शलिटीमुळे पुढं जाऊ शकत नाहीत. तो जो मुलगा जिंकला नाही तो जिंकवला गेला, तो मुलगा माझ्यापाशी आला आणि त्यानं मला विचारलं की अगर मैंने आप पे एक भी पॉईंट नाही निकाला तो आप कैसे हार गए, आपने तो मुझे 3-4 पॉईंट ऐसे ही निकाल दिए थे, तो क्या हुआ. मैंने बोला बस तेरा लक है, खेल जा. असं झालं आणि पुढं फायनलला गेल्यावरही तेच झालं. तो मुलगा अतिशय चांगला खेळत होता जो तामिळनाडूचा होता, आणि बिहारचा मुलगा त्याची फाईट बरी होती पण तामिळनाडूच्या मुलानं अतिशय चांगली फाईट केली होती. म्हणजे अगदी घासून मॅच होती, एखाद दुसऱ्या पॉईंटचा खालीवर असेल पण तेव्हासुद्धा तिथं त्याला सिल्वर मेडल बसलं आणि बिहारला मेडल देऊन त्यांचा सत्कार झाला. हे दुर्दैव. म्हणजे आता समज आपली आता इव्हेंट आहे पहिल्या, म्हणजे आता समज आज माझा इव्हेंट आहे, आज मी चांगलं परफॉर्म करतो ना, आजपर्यंत माझ्या मार्कशीटवर असेल की मी सर्वात जास्ती पॉईंट्सनी पुढे आहे आणि माझा स्कोर जास्ती आहे. जिथे त्यांना डाऊट वाटतो की हा मुलगा इथे मात देणार आहे, त्या दिवशी ते त्या मुलाचा रिझल्ट देत नाहीत. माझा एक लेवल खाली आलेला असतो आणि दुसरा प्लेअर असतो तो वर गेलेला असतो. जी आपल्याला 200% गॅरंटी असते की नाही ह्याला आता गोल्ड मेडलच मिळणार आहे, दुसऱ्या दिवशी रिझल्टला डायरेक्ट पुकारलं जातं आर्य काकडे सिल्वर मेडल, आणि त्याच्या मागे जो मायनस खेळलेला असतो 2-3 पॉईंटनी त्याला गोल्ड मेडल दिलं जातं. आपल्या सिलंबममध्ये काय पॉलिटिक्स होत नाही, पुण्याच्या टीममध्ये तर कसं असतं की जो प्लेअर नीट खेळतो त्याच प्लेअरला पुढं काढणं, कारण की अपोजिटवाला पण आपलाच आहे आणि जो खेळतो तो पण आपलाच आहे. अदर स्टेटमध्ये किंवा अदर कंट्रीजमध्ये जसं गेमला प्रमोट करतात तिथले लोक, त्या पद्धतीनं तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे होत नाही. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही केरळचा बघा, कलरीपट्टू, त्यांनी परस्यू केला, त्यांनी सगळ्या मुलांना त्यांनी फंड दिला, सरकारने पाठिंबा दिला, समाजाने स्वीकारलं, त्यामुळे तो गेम आता कुठेतरी दिसतो आहे जागतिक लेवलला. तसंच हा आपला मर्दानी खेळ आहे. विद्यार्थी, पालक, आपला नागरी समाज, सरकार यांनी सगळ्यांनी जर पाठिंबा दिला, सगळ्यांनी जर मदत केली तर हा गेम पुढे येईल. राज्य सरकारचा म्हणजे मनावा असा काही सपोर्ट नाही भारत म्हणजे मर्दानी खेळासाठी. पुणे महानगरपालिका तरी सपोर्ट करते पण महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र लेवलवरती काही सहकार्य करत नाही आहे महाराष्ट्र शासन. हां, म्हणजे तसं
लक्ष खूप कमी आहे या गेमकडे सगळ्यांचंच, म्हणजे शासकीय दृष्टिकोनातनं म्हणा किंवा शाळेतून जास्त सपोर्ट मिळत नाही असं. पण बरीचशी मुलं अशी आहेत की गोल्ड मेडल वगैरे सगळं कमवतात, पण परिस्थिती नसल्यामुळं ही मुलं पुढे वर्ल्ड चॅम्पियनशिपला या स्पोर्ट्समध्ये जाऊ शकत नाहीत. एक तर शासनाकडे आम्ही कुठल्या प्रकारे काही मागितलं तर आम्हाला कुठल्या प्रकारचं आर्थिक आम्हाला आता काही मिळालंच नाही. जर कधी शासनाने कधी आम्हाला कधी आर्थिक दिलं आता आमचा विषय सोडून द्या, परंतु आमची जी काही मुलं जी आहेत, आमचे मुलं म्हणा मुली म्हणा, आम्ही यांना त्या खेळापासून आम्ही फार पुढे जाऊ द्या नाही. गव्हर्नमेंटने स्पॉन्सर केलंच पाहिजे, कारण त्यामुळे काय होतं, ज्यांची परिस्थिती असते ते लोकं पाठवतात, पण ज्यांची परिस्थिती नसते ना त्या मुलांचं खूप नुकसान होतं आणि मेंटली त्या मुलांवर परिणाम होतो आणि ती मुलं मागे पडतात की चला काय नॅशनलपर्यंत जाऊन तरी करायचं, थोडीच आपण वर्ल्ड चॅम्पियनशिपला जाणार आहोत. आमच्यासुद्धा हा जो गेम आहे मर्दानी खेळ, तो तर शिवकालीन, त्याच्यावर तर शिवाजी महाराजांनी त्याच्यावर स्वराज्य उभं केलं. माझी अशी इच्छा की त्या गेमलासुद्धा मान्यता मिळाली पाहिजे. अन्न, पाणी, निवारा आणि राजकारण ह्या मानवाच्या मूलभूत गरजा झाल्यात सध्या. असो, जसा सिलंब मात शालेय स्पर्धांमधून पुढे येतोय, तसा शिवकालीन युद्धकला मर्दानी खेळ आज फक्त उत्सवी कार्यक्रमांमधून सादर केला जातोय. पण का गणेश उत्सव, नवरात्री, शिवाजी महाराज जयंती, संभाजी महाराज जयंती या अशा फेस्टिवलमधून आतापर्यंत आमच्या जवळपास 500 पुढून कार्यक्रम झाले असतील पुणे शहरामध्ये आणि पुण्याच्या बाहेर इव्हेंट्स झालेले आहेत. तरी आमचं जे कार्यक्रम करायला आम्ही निघालोत एका दिवसामध्ये आम्ही म्हणजे 5-6 ठिकाणी प्रात्यक्षिक सादर केलेले. माहितीच नाही, त्यापेक्षा काहीतरी आहे एवढं तरी लोकांपर्यंत पोहोचतं. कारण आमच्या गेममध्ये पुढं जाण्यासाठी हे डेमो जे आपण दिले गणपती पुढं किंवा नवरात्रामध्ये असतील किंवा शिवजयंती असेल किंवा आपली संभाजीराजांची जयंती असेल, या वेळेला आम्ही जे काही डेमो दिले त्यामुळे काही लोक जॉईन झाले किंवा किमान त्या लोकांना समजलं की असा काहीतरी गेम आहे अजूनही जिवंत. मातीतला खेळ असल्यामुळे मातीतच करायला तर मला वाटतं की बरं आहे, स्टेज भेटलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण मातीतला गेम जर मातीत असेल तर त्याचा सुगंध चांगला असतो. म्हणजे आता गणपतीत 10 तेच असतं, मिरवणूक आणि ढोलताशा आणि लाठीकाठी मर्दानी खेळ हा प्रकार असतो, पण हा तेवढ्यापुरताच असतो, एंटरटेनमेंट म्हणून असतो. पण ह्याचं शैक्षणिकदृष्ट्या आता हा गेम आलेला आहे तर तोसुद्धा त्यांनी प्रोफेशनली लोकांनी तो पण विचार केला पाहिजे की आपण सेल्फ डिफेन्ससाठी म्हणा किंवा पुढे ह्याचा करिअरच्या दृष्टीने काहीतरी व्हावं, सरकारने किंवा शासनाने मदत केली तर ह्याचं नक्कीच होऊ शकतं आणि पॅरेंट्स त्यांनी पॉझिटिव्ह विचार करू शकतात. गरजेची कोणतीच गोष्ट नसते, फक्त त्याकडे ॲट्रॅक्शन होण्यासाठी, लोकांनी तिकडं पाहण्यासाठी म्हणून आपल्याला हे करण्याच्या गोष्टी असतात. त्यापैकी हा एक प्रकार आहे. आणि मर्दानी खेळ म्हणलं आहे कशासाठी, तर मर्दानी दाखवायची आपली, आपल्यात मर्दपणा काय आहे. तर आज मी डोक्याने नारळ फोडतोय हा मर्दपणा आहे, हे कोणी करू शकत नाही. आपल्याला हाताने नारळ 3 आपटावा लागतो तेव्हा फुटतो, मग डोक्याने एकदाच वर टाकायचं आहे आणि फोडायचं आहे, याला म्हणतात मर्दपणा. ही परंपरा आहे ना, मला बुजू द्यायचीच नाही आहे, म्हणजे पुढे ना पुढे माझी पिढी चालवेल या प्रकारे दृष्टिकोन या खेळाकडे बघते आहे मी, कारण का वारसाच घेऊन आलेली आहे, त्याप्रकारे वारसा हा गेलाच पाहिजे. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत हा खेळ कुठं जात नाही याची खात्री देतो. फक्त याच्यावर कितपत प्रेम आता पुढची पिढी करेल ही मोबाईल आणि टीव्हीच ठरवतील. खरंच मर्दानी खेळाचा शोध लावण्याच्या प्रवासात मर्दपणाची खरी ओळख झाली आणि जाणीवसुद्धा. या मावळ्यांचा जोश अंगात वेगळीच ऊर्जा देऊन गेला. माझ्या पप्पाने सांगितलेलं होतं की लाठीकाठी खूप चांगला खेळ आहे, त्यामुळे तू जॉईन कर, तुला जर चांगलं वाटलं तर तू कंटिन्यू करू शकतेस. चांगलं आहे, छान वाटत, खेळायचंच नाही. ते चावतात ना म्हणून. मला बघूनच भीती वाटते, तुम्ही लाठी कशी चालवणार ना. डॉक्टर या सह्याद्रीला, या स्वराज्याला, या शिवराज्याला आपल्या कष्टाळू प्रयत्नाने अभिषेक घालणाऱ्या मर्दानी मावळ्यांना मानाचा मुजरा.